कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले के वायरल वीडियो के संबंध में प्रदेश कांग्रेस महासचिव प्रवक्ता अतुल लोंडे द्वारा प्रतिपुष्टि करते हुए अतुल लोंडे बोले कि गांव के गुंडों से गांव के लोगों को संरक्षण करना गुनाह है क्या। ऐसी टिप्पणी करते हुए लोंडे बोले, गाली गलौज करना एवं मारपीट करना ये कांग्रेस की संस्कृति नहीं है। साथ ही वे बोले, नाना पटोले द्वारा किया गया वक्तव्य गांव के मोदी नामक गुंडे के लिए था। गाँव गुंडांपासून गावकऱ्यांचं संरक्षण करणं हा काही गुन्हा आहे का? नाना पटोले साहेब हे कुठे भाषण देत नव्हते, ते लोकांच्या गरड्यामध्ये होते आणि लोक तक्रारी करत होते। भंडारा जिल्ह्यामध्ये टोपणनाव मोदी असलेला एक गावगुंडा आहे, त्याच्या संदर्भात त्यांनी ते बोलले। शिव्या देणं, मारणं, संपवण्याच्या गोष्टी करणं ही काँग्रेसची संस्कृती नाही, ही भाजपची संस्कृती। याच भाजपच्या उमेदवाराच्या लोकांनी नाना पटोलेंच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केला होता, अगदी चाकूसुऱ्यांनी, आणि त्याची तक्रार आणि FIR आणि केस अजूनही सुरू आहे। पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संदर्भामध्ये भाजपच्या लोकांनी चोर म्हटलं होतं। काल चंद्रकांतदादा पाटील संजय राऊतांच्या संदर्भात काय बोलले सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं। त्यामुळे ही संस्कृती तुमची, तुम्ही मुख्यमंत्री असताना लोक मरतात, तुम्ही प्रधानमंत्री असताना लोकांचे जीव जातात, आमच्यामुळे जात नाही। त्यामुळे जे काही वाक्य होतं ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातलं नव्हतं। एवढा तिळतिळात भाजपच्या लोकांना करण्याची काही गरज नाही।